पहिले सुवातेर जशे आमी आश्वासन दिल्ले गोंयचे विधानसभान ते आमी फुलफील केले. माननीय मुखेलमंत्री आमचे ट्युरिझम मिनिस्टराक घेवन म्हाका घेवन आनी तशेंच आमचे माननीय राज्यसभेचे सदस्य श्री सनानंद तनावडे आमी बरोबर वचून पयले माधवराव आमचे ज्योतिरादित्य सिंदिया मेळ्ळे युनियन मिनिस्टर फॉर सिव्हील एव्हिएशन आनी तेका आमी मेळ्ळे तेन्ना तेणें सांगलें द क्वेश्चन ऑफ क्लोजर ऑफ डाबोलीम डज नॉट एरायज. आय एम गिव्हिंग यू माय फुलेस्ट मिन्स एश्युरन्स बोथ द एअरपोर्ट्स डाबोलीम अँड मोपा विल कंटिन्यू. क्वेश्चन ऑफ डाबोलीम बिंग एफेक्टेड डज नॉट एरायज. हो एक ओके इशू जालो. दुसरो मागीर आमी ट्राफिक मान्य मॅनेज करपा म्हटलं तिने जाय ते करतले म्हणून वय वय सी दॅट देर इज इनफ ट्रॅफिक फॉर बोथ द एअरपोर्ट्स. ही ओके विल डू वॉट इज नेसेसरी टू सी दॅट बोथ एअरपोर्ट्स कंटिन्यू. आणि ओके त्याने सांगले इट इज माय एअरपोर्ट एज अ दिस एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एअरपोर्ट. हाऊ कॅन आय इवन थिंक ऑफ इट्स क्लोजर ऑफ ट्रॅफिक बिंग रेड्यूस एंड टू क्लोज दॅट दॅट क्वेश्चन डज नॉट एराइज. त्याने सारखे आमकां आश्वासन दिले. ओके थिंगासून आमी माननीय डिफेन्स मिनिस्टर मेळपाक गेले श्री राजनाथ सिंग जी. ओके तेणें आमकां सांगले जशे दुसरे स्टेटीनूय आहा गोंयानूय आहा डिफेन्स म्हूण एअरपोर्ट चलता आनी सिव्हिलियन एअरपोर्ट म्हणूय चलता ते तशेंच चालू उरतले. कोणें सांगला कोण ही भिती घालता बेश्टे डाबोलीम एअरपोर्ट बंद जाता प्रश्नूच येना म्हूण. ओके हे तेणें सारके आमकां म्हणजे घट प्रमाणान हांव समजता एक व्हडलें आश्वासन दिल्लें आसा. आनी तेणें सांगला दीस इश्यू डज नॉट एराइज एट ऑल ऑफ रिझॉल्विंग बिकॉज देर इज नो क्वेश्चन ऑफ क्लोजर. ओके दुसरें हांवें तेजे आनी कडेन एक विशय आसलो सर एक व्हडलो तुमचे विशय मांडलो. परमिशना परमिशना नेवी लोकांक खूब त्रास कोत्ता म्हण सांगले. एनओसीस दिना ओके पांच स म्हयने एक एक वर्स देड देड वर्सान रिजेक्शन धाडटा. लेटस्ट एक तेका दाखयलें पत्र येयलां पुलीस वेरिफिकेशन हाड म्हूण येता पुलीस ओके वेरिफिकेशन घेवन यो म्हूण. हें कितें हांवें सांगलें कितें ना कितें नय तें एक म्हणजे एक्सक्यूज सोदता. तेन्ना तेणें सांगलें आपूण नेवल चिफा आपयता गरज पडल्या तुकाय आपयता त्या टायमा ओके आनी जाता तितले बेग्यांचे बेगीन हो इश्यू आपूण रिझोल्व करता. तेका आमी सांगले जशे दुसरे स्टेटींनी आसा ओन्ली 50 मिटर बांदपा जायना नेवी वॉल आहा तेंको न्हू नेवल इस्टेब्लिशमेंट आहा थिंगा तेंको न्हू आनी डिफेन्स इस्टेब्लिशमेंट बाकीचे सगळे जाता. तशें तेणें सांगले डेफिनेटली आय एम गोईन टू रिझोल्व इट एट द अर्लियस्ट पॉसिबल टायम. सो तेजे कडेन सन आमकां बरें आश्वासन मेळ्ळें. ओके दाबोलीम तुमी रिप्रेझेंट करता तुमकां एक मेजर इश्यू तुमचे सॉल्व जाले कशे दिसले होय सॉल्व जाता अशें हांव आतां 100% कॉन्फिडंस आसा जाताचे जाता तितले बेग्यांचे बेगीन हो सॉल्व जातलो म्हूण. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मिडिया चॅनल एन्ड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.